एवरीवन, पाच प्रकारच्या तुम्ही पार्टनर्सला लाईफमध्ये तुम्ही भेटता, म्हणजे पाच प्रकारचे पार्टनर्स ॲक्च्युअली लाईफमध्ये आपण बघतो आहोत, ठीक आहे. तर ते कोणकोणते पाच प्रकारचे आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट वन, ते असतात चाइल्डिश पार्टनर, चाइल्ड लाईक पार्टनर्स, म्हणजे असे व्यक्ती ज्यांच्यासाठी जे चाइल्ड टाईप असतात, म्हणजे नेहमी त्यांना शिकायत असते. लहान मुलं जसे प्रश्न करत असतात, शिकायत करत असतात, तसे ते असतात. प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ते तुमच्याकडे येतील. म्हणजे तुम्हाला त्यांचं पॅरेंट्स रोल प्ले करावं लागेल त्या रिलेशनशिपमध्ये अशा पार्टनर्ससोबत. तर ते असतात चाइल्ड टाईप्स. ओके, सेकंड वन पॅरेंटल टाईप ऑर कंट्रोलिंग पार्टनर. असे व्यक्ती तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगणार तुम्हाला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. हे व्यक्ती तुम्हाला प्रत्येक गोष्ट ना त्यांच्या मर्जीने ठरवून देतील. तुम्हाला हे करायचं आहे, तुम्हाला ते करायचं आहे, तुम्हाला ते नाही करायचं आहे, आता तुम्हाला जेवण करायचं आहे, त्यानंतर नाही करायचं आहे, संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कोणतं वर्कआउट कधी करायचं आहे, तुम्हाला कोणती जॉब करायची आहे, तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे, तू कोणत्या ड्रेसमध्ये सुंदर दिसते, कोणता ड्रेस तुला घालायचा आहे, या फंक्शनला तुला जायचं आहे की नाही, ते प्रत्येक गोष्ट तुमची ठरवण्यासाठी ते उत्सुक असतात. कारण त्यांचं नावच असतं कंट्रोलिंग पार्टनर आणि त्यांचा तो स्वभाव असतो. अशा प्रकारचे हे सेकंड टाईप पार्टनर्स. त्याच्यानंतर थर्ड टाईप असतात बॅड बॉईज. बॅड बॉईज म्हणजे असे लोक जे आउटर रिप्रेझेंट करतात आय एम गुड, आय एम केअरिंग, आय एम लव्हिंग, बट इनसाइड्स दे आर कॅरेक्टरलेस, चीप. ज्यावेळेस ते तुम्ही अशा लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये जातात तेव्हा खूप लवकर बोर्ड होऊन जातात. कारण त्यांची रियालिटी जशी जशी सामोरे येतो तसं तसंच तुम्हाला त्रास व्हायला लागतात आणि तसे तसेच ते तुम्हाला नको असतात. यांनाच म्हणतात बॅड बॉईज. जसे आपण म्हणतो ना, बघतो आपण खूपदा अशा लोकांना बाहेर पण बघतो, ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ टाईप ऑफ पर्सन्स, त्याला आपण म्हणतो की कॉमन टाईप, म्हणजे आपल्यासारखाच दुसरा व्यक्ती, जसं आपण आहोत तसंच, सिमिलर लाईक, सिमिलर डिसलाईक, सिमिलर हॉबीज, अशा व्यक्ती. ह्या व्यक्तीसोबत कसं आपण लाईफ एन्जॉय करू शकतो, फ्रेंड्स पण असू शकतो असा व्यक्ती. सिमिलर टाईप इंट्रोवर्टेड आपण आहोत तर तो पण इंट्रोवर्टेडच असेल, आपण एक्स्ट्रोवर्टेड आहोत तो पण एक्स्ट्रोवर्टेडच असेल. जसे ट्विनिंग ज्याला आपण म्हणू तशा टाईपचा पर्सन. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर फिफ्थ टाईपचे लास्ट बट नॉट लीस्ट अँड सगळ्यात सुंदर, सगळ्यात बेस्ट टाईप ऑफ पर्सन, ते असतात पार्टनर्स. आणि हे जे फिफ्थ टाईप ऑफ पर्सन्स आहे ते तुम्हाला इझिली मिळत नाहीत, हे लक्षात ठेवा. हे वरचे जे चार टाईपचे पर्सन आहेत ते तुम्हाला इझिली मिळून जातील, परंतु फिफ्थ टाईपचा पर्सन तुम्हाला इझिली मिळणार नाही. या व्यक्तीसाठी तुम्हाला वेट करावं लागेल, चाहे कितीही वेळ होईल. कारण पार्टनर्स म्हणजे असे व्यक्ती जे सपोर्टिव्ह असतात, व्हॅल्यूज त्यांच्या हाय असतात, हाय स्टँडर्ड असतात, व्हिजन त्यांचं ब्राईट असतं. असे व्यक्ती जे तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतात, असे व्यक्ती जे तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतात, तुम्हाला ते तुमच्या वीकनेसला स्ट्रॉंग बनवण्यासाठी मदत करतात. असे व्यक्ती जे आत्तापर्यंतच्या जे आपण बघितले आहेत ना, चार व्हिडिओ जे बघितले आहेत पार्टनर्स ओळखण्यामध्ये, ते चारही गोष्टी त्यांच्यामध्ये असतात. म्हणजे ते तुम्हाला साहस देतात तुमचं जे वीकनेस आहे त्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी. ज्या तुमच्या प्रायमरी प्रायोरिटीज असतात रिलेशनशिपच्या, त्यांना ते व्हॅल्यूज देतात. असे लोकांचे ॲक्शन्स आणि वर्ड्स अलाईन असतात, त्यांच्या व्हॅल्यूज तुमच्या व्हॅल्यूशी मॅच जरी करत नसल्या तरीसुद्धा ते तुमच्या व्हॅल्यूजना प्रायोरिटी देतात. तुमच्या व्हॅल्यूज ते ॲडॉप्ट करण्याची कोशिश करतात, तुमच्या व्हॅल्यूजना ते समजून घेतात आणि तुम्हालासुद्धा समजून घेतात. हे जे फिफ्थ टाईप ऑफ पर्सन्स आहेत पार्टनर्स, तर हे खूप रेअर असतात. आणि असे लोकांची तुम्ही पेअर्स बघितली असतात ज्यांना आपण पॉवर कपलसुद्धा म्हणतो, असे पेअर्स ज्यांनी सोबत मिळून करिअर्स केलेले आहे, सोबत बिझनेस पार्टनर्स आहेत असे लोक, सोबत असे लोक रिलेशनशिपचं उदाहरण बनतात. तर हे टाईप्स ऑफ पार्टनर्स होते, सॉरी, हे टाईप्स ऑफ पर्सन होते जे तुमच्या लाईफमध्ये येतात. ओके, थँक्यू सो मच.